राहता तालुक्यातील दूध उत्पादक कृती समितीच्या वतीने दूध उत्पादकांच्या समस्यांसंदर्भात साकुरी येथे महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळायलाच पाहिजे, दुधाला योग्य दर प्रति लिटरला वाढून मिळायला पाहिजे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन 8 मे रोजी सकाळी 9 वाजता राहता येथील वीरभद्र मंदिरासमोर सर्वांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले. 8 मे रोजी आपल्याला आंदोलनाची तारीख आपण निश्चित केलेली आहे. आपण राहता बाजार काय आपण त्याचं टायमिंग ठरवू. आता प्रत्येक गावागावात जाऊन आपण त्याचं नियोजन करू, त्याचं टायमिंग ठरवू. राहता बाजार तळ्यावर पहिले आपण सभा घेऊन ठरवू. सभा घेऊन त्या सभेने नंतर मग आपण तहसील कार्यालयात मोर्चाने आपण तहसील कार्यालयात जाऊ. सचिन भाऊ, आपण या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार. सुरुवातीला मी याचा सांगू इच्छितो, मी का आता सध्या दूध उत्पादक नाही, पण आम्ही आमचे धंदे शेतीतूनच उभे केलेले आहे. कुठलंही शेतकऱ्यांचं आंदोलन असलं तर आपण सर्वजण असतो. जे काही निर्णय या ठिकाणी होईल शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो आपण ठामपणे या ठिकाणी उभं राहणार आणि तडीच नेणार. गेल्या 10-12 वर्षापासून आपण अनेक प्रकारचे आंदोलन या राहता तालुक्यात बघितलेलेच आहे. मित्रांनो, आज सुनील भाऊनी अतिशय मार्मिक पद्धतीने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. दररोज जो काही उत्पादन खर्च माझ्या मते महात्मा कृषी विद्यापीठाने जो काही काढलेला आहे त्याचा विचार गृहित करून आपण दुधाची मागणी, दूध करायची मागणी किती असली पाहिजे ते फिक्स केलं पाहिजे आणि ती मागणी आपण केली. महाराष्ट्र सरकारने 27 रुपयाचे हमी भाव तुम्हाला जाहीर केलेला आहे. हमी भाव त्याला म्हणता येणार पण 27 रुपये भाव त्यांनी जाहीर केला. कृषी उत्पादनामध्ये स्वामीनाथन समितीने जो काही अहवाल तयार केलेला होता त्या स्वामीनाथन समितीच्या अहवालामध्ये दूध धंद्याचं सुद्धा अवलोकन त्यांनी केलेलं होतं आणि त्यांनी एक उपाय सुचवलेला होता. तर त्या दूध धंद्यामध्ये जो काही खालीवर दुधाचे दर होत आहे तर सरकारने ठरवून दिलेला जो काही रेट आहे त्याचा रेट फिक्स ठेवण्यासाठी एक स्टॅबिलायझेशन फंड हा उभा केला पाहिजे आणि सरकारने त्याच्यातून त्या शेतकऱ्यांच्या दूध भावाला मदत केली पाहिजे असा उपाय स्वामीनाथन समितीने त्याच्या अहवालामध्ये नमूद करून ठेवलेला. साकुरी येथे झालेल्या या बैठकीस तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वाकडी, पिंपळवाडी, गणेशनगर, एकुरखे, रांजणगाव, साकुरी, दहेगाव, नांदुर्की, डोराळे, पुंतांबा, जळगाव, दहेगाव सह अनेक गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय. आता आम्ही तसे व्यावसायिक आहोत, दूध उत्पादक म्हणून नाही, व्यावसायिक तसंही तर दूध उत्पादक म्हणून आलो आणि व्यावसायिक पण म्हणून आलो. कारण तुमच्या समस्या म्हणजे आमच्या समस्या, तुम्ही अडचणीत आले म्हणजे आम्ही अडचणीत येणार. कारण तुम्ही जर उत्पादन केलं नाही तर आम्ही काय करणार. तसंच सर्वात प्रथम सगळ्यात मोठी अडचण समजून घ्या, तुमच्या घटना तुम्ही स्वतः रस्त्यावरून मांडत नाही तोपर्यंत तिथं जा घेणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. म्हणजे विचार करा, शेतकरी संपाची ज्या वेळेला हात पुंतांबा गावातून दिली आणि शेतकरी संपाला सुरुवात पण झाली, अत्यंत चांगल्या पद्धतीने संप सुरू झाला होता. जसं धनुभाऊ यांनी सांगितलं 3 तारखेच्या बैठकीत आम्ही नव्हतो. ज्यांनी कोणी तो खेळ केला त्यांचा निषेध पण मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यांना आहे ना कायमचं घरी पण बसवलं लोकांनी. याचा समाजाने ठरवलं ना, समाज म्हणजे काय ठरवलं समाज नाही, शेतकरी हा सगळ्यात मोठा समाज. शेतकरी काय एका जातीत नाही, सगळ्या जातीमध्ये शेतकरी आहे. प्रश्न काय, त्यावेळेला जर सगळे शेतकरी सहभागी झाले असते, सगळ्या शेतकऱ्यांनी एका, कारण त्याच्यात मागणी होतीच नाही दुधाची, पण प्रमुख मागणी दुधाची. शेतकऱ्यांच्या मनाला शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत हा व्यवसाय झालेला आहे. पाण्याची बाटली ही 20 रुपये लिटर आहे. दारूचा जर विषय आला तर 100 रुपयापासून तर 10,000 रुपये लिटर पर्यंत दारू आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की दुधाला आम्हाला हमी भाव द्या 35 रुपये. संकट येत आहे, शेती हा खरा संकटमय व्यवसाय झालेला आहे, म्हणून प्रत्येकानं त्यामध्ये जागृत होणं हा एक गरजेचा भाग आहे. म्हणून या ठिकाणी दूध उत्पादक एकत्र येऊन जो सरकारनं दिलेला हमी भाव आहे तो भाव शेतकऱ्याला मिळावा यासाठी जनजागृती करण्यासाठी ही दुसरी बैठक
साकोरीमध्ये उपासनी महाराज यांच्या प्रांगणामध्ये आपण आयोजित केली आहे. आणि राजा तालुक्याची दूध संदर्भातील मिटिंग दुधाला भाव वाढावे यासाठी प्राथमिक मिटिंग या ठिकाणी तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांची या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि या मिटिंग मधून या तालुक्यामधील जो पुढे संघर्ष होणार आहे तो संघर्षाची तयारी म्हणून आज या ठिकाणी मिटिंग आयोजित केली आहे. मित्रांनो, 27-28 रुपये 3-5 ला भाव होता आणि तो 28 रुपये भाव आज 21 रुपयावर आलेला आहे. शासनाने 1-1, 2-2 रुपये खरीद करीत आज 21 रुपये, काही ठिकाणी 22 असेल, काहींना 17 भेटतो, 18 भेटतो. आज इतकी कपात होत असताना शेतकरी बांधव प्रामुख्याने दूध उत्पादक हा शांत का, जप का? कारण ही महाराष्ट्राची भूमी, ही नेहमी बंड करायला शिकवते, हिने आंदोलन चिरडायला शिकवते. आणि शेतकरी बांधवावरती जो अन्याय होतोय आणि तो अन्याय सहन करत हा शेतकरी संघटित होत का? आणि एक कोटी शोकांतिक आहे. आपले काही बांधव त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, कुंतांबा असेल, राजंगा असेल, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ही मंडळी सतत झटत असते. परंतु आपण देखील एक उत्पादक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य लागतं आणि आपण या संघटनेच्या मार्फत या दूध उत्पादक मिळण्यासाठी हे संघटित झालं पाहिजे. यावेळी आयोजक समितीचे आभारी राहून सुनील बोरकर, अरुण चौधरी, महेश गाडेकर, पंकज कापसे, संदीप गायकवाड यांच्यासह सुनील सदाफळ, बाबासाहेब बोठे, सचिन मेहत्रे, ज्ञानेश्वर शेळके, संजय धोरडे, मुन्ना सदाफळ, दिगंबर तुरकणे, संजय बोठे, संदीप दंडवते, नानासाहेब काटकर, सचिन चौगुले यांनी मार्गदर्शन केले. प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, माय न्यूज, राहता.